त्याला कळवा रुग्णालयात नेण्यात आलं आणि कळवा रुग्णालयात त्याला मृत घोषित करण्यात आलं. पुन्हा एकदा अभिषेक मोठाळ आहे आपल्याकडे. अभिषेक, काय सविस्तर माहिती आहे किंवा काय अधिकची माहिती आहे या संदर्भात? सध्याची जर का परिस्थिती पाहायची तर मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो आहे की इथं सर्वसामान्य नागरिक देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. सोबतच समोर आपण पाहायचं तर पोलिसांकडनं देखील संपूर्ण इथं फौजफाटा जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे. एकूणच पोलिसांचा मोठी सुरक्षा व्यवस्था जी आहे ती आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. सोबतच रुग्णालय प्रशासनाची देखील इथं जी सुरक्षा व्यवस्था आहे ती देखील आपल्याला दिसत आहे. एकूण अक्षय शिंदे ला सध्याला इथं आतमध्ये जो हा अपघात व तातडीची सेवा हा विभाग आहे इथं ठेवण्यात आलेला आहे. सध्या जर का पाहायचा तर तीन गोळ्या त्याच्यावर झाडण्यात आलेल्या होत्या आणि तीन गोळ्या झाडल्यानंतर याच्यामध्ये तो मृत्यू देखील त्याचा झाल्याचं कळत आहे. एकूण प्रामुख्यानं जर का पाहायचं तर यामध्ये त्याला या कळव्या रुग्णालयामध्ये आणण्यात आलेलं होतं. मुंब्रा बायपास इथं ही संपूर्ण घटना जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळालेली होती आणि संपूर्ण ही घटना झाल्यानंतर यामध्ये एक जे पोलीस अधिकारी आहेत ते देखील आपल्याला जखमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांना ज्युपिटर रुग्णालयामध्ये आता नेण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या पायावर ही इजा जी आहे ती झालेली आहे. त्यांच्यावर सध्याला ज्युपिटर रुग्णालयामध्ये उपचार आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतं आणि आता अक्षय शिंदे याला जे अपघात विभाग इथं आणण्यात आलेले होतं त्यानंतर मृत घोषित करण्यात आलेला आहे. डॉक्टर देखील आपल्याला आतमध्ये असल्याचं कळत आहे. सोबतच पोलीस देखील आपल्याला आतमध्ये असल्याचं कळत आहे. सोबतच काही जे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत ते देखील इथं येऊन गेलेले आहेत. त्यांनी देखील एकूण घटनाक्रम काय झाला याची माहिती घेतलेली आहे आणि त्यानंतर आता जर पाहायचं तर मॉर्चुरीमध्ये कदाचित हे घेण्यात येईल. शवविच्छेदन देखील त्याचं होईल आणि त्यानंतरच एकूण अधिकृत दुजोरा जो आहे तो आपल्याला थोड्याच वेळात कदाचित कळवा रुग्णालयाकडनं या संदर्भात देण्यात येईल. अभिषेक, त्या बातमीकडे तुझं लक्ष तर असेलच, पण एपीआय मोरे यांना या घटनेमध्ये ते जखमी झाले असं सांगण्यात येत आहे. पण मुख्यमंत्री असेल किंवा उपमुख्यमंत्री असेल यांचं बोलता बोलता असं म्हणण्यात आलं की आणखी काही पोलीस जखमी झाले असण्याची शक्यता आहे. तर या घटनेत केवळ एपीआय मोरे यांनाच गोळी लागली का आणखी कोणी पोलीस जखमी झाले या घटनेत? आत्ताची जर का प्राथमिक माहिती पाहिजी तर आपल्याला मोरे जे एपीआय आहेत तेच गंभीर जखमी असल्याचं कळत आहे. गंभीर इनकेस की त्यांच्या पायाला इजा झालेली आहे. जी गोळी तीन राऊंड फायर करण्यात आलेले होते अक्षय शिंदेकडनं, जेव्हा ही संपूर्ण आपल्याला झटापट झाली पोलीस आणि अक्षय शिंदेमध्ये, जेव्हा त्याच्याकडनं बंदूक घेत हे तीन राऊंड फायर करण्यात आले, त्या तीन राऊंडमध्ये एक गोळी जी आहे ती या मोरेंना लागली आणि या मोरेंना लागल्यानंतर जे दुसरे पोलीस अधिकारी आपल्याला तिथं पाहिजे मिळतात त्यांच्याकडनं ही गोळ्या झाडण्यात आलेल्या आहे. एकूण तीन गोळ्या झाडण्यात आल्या आणि या तीन गोळ्या झाडल्यानंतर अक्षय शिंदे याचा त्यामध्ये मृत्यू झालेला आहे. त्यामुळे सध्या जर का पाहायचं तर आपल्याला जे मोरे आहेत तेच जखमी असल्याचं कळतं आहे. इतर कोणालाही मोठी इजा झालेली नाही आहे. छोट्या मोठ्या इजा जी आहे ती झालेली असेल हे कळतं आहे. मात्र कोणालाही गोळी लागलेली नाही आहे. जे मोरे आहेत त्यांना गोळी लागल्याचं कळतं आहे आणि त्यांना सध्याला त्यांच्यावर सध्याला उपचार सुरू आहेत आणि ज्युपिटर रुग्णालयामध्ये त्यांना ठाण्यात दाखल करण्यात आलेलं आहे. अभिषेक, या सगळ्या बातमीवर तू नजर ठेवून राहा. सध्या आपल्यासोबत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे या आपल्या